तर आपला सन्मान झालेला आहे, तर काकाने केलेला आहे सन्मान, तर थँक यू. इंस्टा पेजेस तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, त्यांचे ॲडमिन आहेत आणि खूप मस्त आणि हे तुम्ही कार्यक्रम करताय. एक अत्यंत चांगली मुलाखत आणि युट्यूबवर सुंदर अशी तर आजच्या आपल्या स्पेशल ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर वाजलेले आहेत 11, अचानक कॉल आला आपल्याला. तुम्ही उत्सवाचा राजा हा व्हिडिओ बघितला असाल, नसेल बघितला तर वरती आय बटनवरती बघाच तुम्ही. त्याच्या आपण आगमनाला आलेलो, आपल्या तिथल्या दादा लोकांनी कॉल केलेला आहे, ह्यांनी आपल्याला बोलवलेली. तर हे यांचं मंडळ आहे, उत्सवाचा राजा, अप्रतिम अशी मंडळ, गणपती बाप्पाची मूर्ती अशी मस्त. आपण आगमनाला खूप मस्त मजा केली, तर व्हिडिओ नक्की बघा. तर आता त्यांचा कॉल आलं, आता काय असणार आहे काय होणार आहे आणि मला सांगितलं आहे, आता तुम्ही पुढे बघाच काय होणार आहे. तर ही गोष्ट मी विचार पण नव्हती केलेली, असं पण काहीतरी होईल आपल्यासोबत. म्हणजे यूट्यूबची जर्नी मी असंच सुरू केलेली, इथपर्यंत तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि असे आपल्याला मित्र भेटलेले आहेत त्यांच्यामुळे. तर अजून आपले काही मित्र आहेत त्यांना भेटवतो, ते थोडे कामात बिझी आहेत. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, भजनचा कार्यक्रम आहे ते पण तुम्हाला दाखवतो आणि बाप्पाचे आशीर्वाद दर्शन करू. तर चला मग पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला आहे नाव कोण तुझं? निकेश कजबळे. तर आपला मस्त असा जुना मित्र आहे इथे, ह्या टायमाला इथे आम्ही भेटलो, खूप वर्षात म्हणजे मलाडलाच राहतो पण बोलतात ना टाईम असतो तेव्हाच भेटलो तसं झालं. तर आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि काय आज स्पेशल होणार आहे हे पुढे तुम्ही नक्की बघा. तर चला जयराम चौधरी यांच्या शुभ असते. एक अत्यंत चांगली मुलाखत आणि युट्यूबवर सुंदर अशी मुलाखत घेतली होती आणि सुबोध आज जरी या कार्यक्रमाच्या रांगे नक्की तरी पुढच्या वर्षी नक्की ये, तुझं अभिनंदन. Yeah.
थीम असा कार्यक्रम होतो आहे. इथे मूर्तिकार ज्यांनी मूर्ती घडवल्या आहेत अरुण दादा इथे आलेले आहेत. त्यांच्याशी बघतो बोलणं झालं तर आपण तुम्हाला दाखवतो त्यांना. तर बघूया तुम्ही बघू शकताय अरुण दत्ते म्हणजेच आपल्या उत्सवाचे राजाची ही जी अप्रतिम मूर्ती ज्यांनी घडवली ते आपले हे अरुण दत्ते आलेले आहेत. इथे खूप मस्त अशी मूर्ती बनवतात. परळीचा राजा पण त्यांनी बनवलेला आहे. खूप भारी. त्यांना भेटून खूप मस्त वाटलं. त्यांच्याशी बोलायचं होतं पण आपल्याला बोलायला नाही भेटलं. असो काही नाही, पण त्यांच्याशी भेटणं झालं हेच खूप मोठी गोष्ट आहे. अप्रतिम अशी उत्सवाच्या राजाची देखणी मूर्ती त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले निर्माण केलेले. क्या बात. तर तुम्ही बघितला आता आपण उत्सवाच्या राजाचे इथे आलो तर आपला सन्मान झालेला आहे. तर काकाने केलेला आहे सन्मान. तर थँक्यू सो मच. जो काय सन्मान झाला त्या सन्मानाचा आम्ही एकदा काही विचारत नव्हतं केला. आम्ही फोन आला शायलेशचा आणि अचानक आलो. मी जे सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद. आणि अपेक्षा पण नव्हती की इतका मोठा सन्मान आयुष्यात म्हणजे त्यासाठी धन्यवाद आमच्याकडून. आणि कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा आम्हाला. गेले 40-42 वर्ष हेच काम करत आलो कारण ह्या गणेशाची स्थापना ही माझ्या शुभहस्तेत झालेली आहे. तेव्हापासून मी लहान मुलांचे डान्स बसवण्यापासून सगळ्यांना प्रोत्साहन देतच आलो आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्याचं प्रावीण्य असेल त्याला प्रोत्साहनपर बोलायचं, शाबाशी द्यायची आणि त्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करायचं हे माझं कार्य सतत चालू ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने तुला सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि तुम्हाला धन्यवाद. आणि तुम्ही आलात आमच्याकडे, आमचं तुमचा सन्मान करणं आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही केलेलं आहे. हा त्यामध्ये खूप मस्त कार्यक्रम व्यक्त करण्याची काही गरज. कार्यक्रम पण खूप कार्यक्रम सुंदर. काल तर रात्री 2 वाजले आम्हाला लहान मुलांचा कार्यक्रम घेण्यासाठी. त्यामुळे सतत आणि ड्युटीवर असून सुद्धा आम्ही एवढा उत्साह मुलांचा असतो. धन्यवाद. तुम्ही बघितलात म्हणजे जे अनएक्सपेक्टेड होतं ती गोष्ट घडली आहे. आणि ते फक्त पाठी बघू शकताय. सोहम आणि तुझं नाव काय? शुभम. शुभम हे उत्सवाच्या राजाचा जो इन्स्टा पेज आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यांचे ॲडमिन आहेत. आणि खूप मस्त. आणि हे तुम्ही कार्यक्रम करताय हे जे काय ठेवतंय ना त्याच्यामुळे अजून खूप भारी होणार आहे. जो आपला उत्सवाचा राजा जो मलाडचा जसा लालबाग या सर्वांचा फेमस आहे तसा आपला उत्सवाचा राजा एक ना एक दिवस होणारच आहे. आणि तुम्ही जे करताय तो खूप भारी करताय. आणि जो पण इथे काय सन्मान झाला आपला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कारण की आम्ही हे विचार पण नव्हतो केला आणि या गोष्टीसाठी आलो पण नव्हतो की बोललो तुम्ही बोलवलात आपण काढूया आपला आगमनाचा व्हिडिओ. तर काढलं आपलं तेवढं कर्तव्य केला. पण हा तुम्ही सन्मान केला त्यासाठी आमच्या सर्व फॅमिलीकडून तुम्हाला धन्यवाद. आणि खूप भारी वाटला आजचा कार्यक्रम पण खूप मस्त आला. मला लवकर यायला भेटला असतो, फोन केलेलास तू, मला कॉल करा उचलायला भेटलं नाही, कामावर होतो. पण फॅमिली यांच्यामुळे आपल्याला इथे आपण आगमनाचा व्हिडिओ काढला. जो पण काय सन्मान झाला तो यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे. बस तुम्ही हे सर्व चालूच ठेवा असे कार्यक्रम जेणेकरून आपला उत्सवाचा राजा मलाडचा राजा तर फेमस होईल. आणि खूप भारी वाटलं. तुम्ही गणपतीचे आशीर्वाद घेतलात आणि जे नक्की दर्शनाला नसेल आलात तर नक्की या पुढच्या वर्षी. तुम्हाला मी बोललो होतो मलाडला ओंकार बिल्डिंग सर्वात फेमस हैटूरा स्ट्रेट गल्ली आहे. सरळच उत्सवाचा राजा बसतो आपला विराजमान होतो. नक्की पुढच्या वर्षी दर्शनाला या. उद्या किती वाजता हे असणार आहे आपलं विसर्जन? विसर्जन आता आम्ही इथे स्टँडिंग डीजे आहे. ओके. तिथे आता आपलं खूप मोठा विसर्जन सोहळा. ओके. विसर्जनचा पण खूप मोठा असा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. रात्रीपर्यंत इथे डीजे आणि असतो, स्टँडिंग डीजे असतो. ओके. आणि खूप पब्लिक असते, पूर्ण क्राऊड असतो. क्या बात. अजून तर अपाट क्राऊड होणार आहे पुढे हे तर माहीत पडतोय आपल्याला. तर मी पण प्रयत्न करेल नक्की मला जमलं ते यायला. तर थँक्यू सो मच इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि अशी काही गोष्टी पण आपल्यासोबत होईल हे आपल्याला माहिती नव्हतं. हे सर्व यांच्यामुळे झालेलं आहे. आणि आपले उत्सवाचे राजाचे जे मंडळातले जे कार्यक्रम हे आहेत काका आता तुम्हाला भेटवलं त्या सर्वांमुळे. तर सर्वांना या व्हिडिओमार्फत थँक्यू सो मच. आणि चला मग आता भेटूया पुढच्या. बस काय थँक्यू माझ्याकडून. थँक्यू थँक्यू नेहमी नेहमी. कारण की आपला हा काम आहे आज छोट्या मोठ्या असं आपण व्हिडिओ बनवतो. तर असं पण काही गोष्ट
महाराष्ट्र होती काही माहिती नव्हतं. तर चला मग भेटू. थँक्यू सो मच. तुमचा प्रेम आपल्या चॅनलवरती असंच वाढत राहू दे हीच देवाचरणी प्रार्थना करतो. आणि एकदा उत्सवाच्या राजाचा विजय असो. क्या बात. तर चला थँक्यू सो मच.